कॅरी बॅग दिसते तुझी? होय. त्याच्यात काय तुला दिसतंय का? तुझ्या दट सारखं दिसतंय. कोरोना. हा, कोरोना सारखं दिसतंय ना. ए गप्पा भाऊ, काय अरे. म्हणजे ना आपण या प्रकारचं पॅटर्न पण शिवू शकतो आणि हे खूपच छान वाटतंय बघायला पण, आणि छान शिवलंय हे. तर मम्मीला सांगते मी तू की असं पण ट्राय करू शकतेस, काय वाईट नाही. नमस्कार मंडळी, मी पायल आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊयात. तर आता वाजले आहेत 11:30 आणि मला जायचंय मार्केटला. मी रेडीच झाले आणि पिशवी पण घेतली मार्केटला. आणि काल आपण जाऊन आलो लालबागला, मसाले ऑर्डर आपण करून आलो. तर आता 2-3 दिवसात मसाले येतील. आणि मसाल्याशी रिलेटेड आहे ना, आपल्याला हे पण आलं होतं, कमेंट पण आले होते की किती किलो आणि कसा किलो आहे. तर ते आहे ना, मसाला जेव्हा येईल ना आपल्याला, तेव्हा मग आपण मसाला पण दाखवू तुम्हाला आणि मग किती चार्जेस वगैरे घेतले ते पण सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करू. तर मम्मी पण आहे घरी. मम्मी आता जेवणाचं डिपेंड करू. मम्मी बघेलच काय करायचं ते. मी जाते मार्केटला, मम्मीला सगळ्या भाज्या वगैरे सगळं आणून देते. आता मी स्टेशनला जाते आणि बघते तिथे काय काय भाज्या मिळत आहेत ते. मम्मीने पूर्ण लिस्टच सांगितले, लिस्ट घेतली आहे मी. पिशव्यात घेतले भाजी. ऑलमोस्ट घेऊन झालंय. आता जाते आपल्या इकडे आपल्या एरियामध्ये. तर मी स्टेशनला आहे ना, चक्कीमध्ये दळण घ्यायला आले. इकडे रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे त्या साईडला. इकडे पण इकडे पूर्ण सगळी कामं सुरू आहेत. म्हणजे उंच करतात पूर्ण साईडला, दुकानांच्या बाजूचा जो एरिया असतो ना तो उंच करतात. इकडे माझं सगळं सामान ठेवलं. तर ताई आली आहे आणि आता मम्मीने पिठलं भाकरी केली आहे. मम्मी झोपण घे. नमस्कार सर्वांना. आज पिठलं चपाती केली. आता काय करणार, सकाळची भूक लागते ना, म्हणून केलंय सगळं. नुसतं चहा नाश्त्यावर नाही जमत, नुसते चपाती भाजी जरा काय असेल तर बरोबर. तू पण घे. मी बोललेली ना की मी जाते आता मम्मीकडे जेवणाचं डिपार्टमेंट. तर मी सगळं घेऊन आले. आणि मम्मीने तिकडे कपडे काढून ठेवले आहेत सगळे साफसफाई. आता कपडे क्लीन करायचे. पहिले खाऊन घेतो आणि नंतर मग कामाला लागायचं. कसं फोडतोयस तू नारळ पाणी? अरे फोडलं ना, अजून काय पाहिजे. बच्ची गे दिल मे वडापाव. काय वडापाव? मम्मी बोलते खाली सांडे. भीती वाटते ना, एक तर एवढं महागीचं नारळ पाणी आणायचं. जा आणि मम्मीला जाऊन सांग आपण टॅलेंटेड आहे. खरोखरच भरलं त्यांनी व्यवस्थित, कारण बर विश्वास नाही ना या मुलावर. त्याच्यामुळे ते घ्या मम्मी. खोबरं किती जाड दिलंय बापरे. मी बोललेली पातळ शाळ पाहिजे, एवढं जाड खोबरं. भाऊ तू बघ, काल मला एक गोष्ट दाखवलेलीस आणि मी घाबरली. मम्मीला दाखवणार होतास ना तू? आता आठवलं मला. पण अचानक तुला एक गोष्ट दाखवायची आहे, तू ऑब्झर्व करशील. ताईला पण काल दाखवलं तर तिने पण म्हणजे ऑब्झर्व केलं थोड्या वेळ आणि नंतर ती घाबरली. हा, आपल्या घरीच आहे ते. आपल्या घरीच आहे. काय म्हणतोस? अरे बाबा, ती कॅरी बॅग दिसते तुझी? होय. त्याच्यात काय तुला दिसतंय का? तुझ्या दट सारखं दिसतंय. कोरोना. हा, कोरोना सारखं दिसतंय ना. काहीतरी व्यवस्थित नीट ऑब्झर्व कर. त्या तो जी गोल दिसतंय ते ना, त्याच्यावरती टोमॅटो आहे बरोबर. हा हा हा. तुला काय त्याच्यामध्ये काय असं दिसतंय? ही बॅग आहे, याच्यावर टोमॅटोचं चित्र आहे. तर याच्यामध्ये काय नीट दिसतंय ते तुम्ही पण नीट ऑब्झर्व करून सांगा. तुला काय वाटतंय त्याच्यामध्ये बघून? काय आहे का त्याच्यावरती काय असं म्हणजे तुला वाटतंय? टोमॅटो आहेत त्याच्यावर हे मला माहितीये, तुला पण माहितीये. दिसतंय पण त्याच्यावरती की टोमॅटो आहे ते. असा चेहरा दिसतोय कोणाचा तरी. हा, अजून अजून चेहरा म्हणजे असा भयानक चेहरा वाटतोय त्याच्यामध्ये. बघा बरोबर ना. मम्मीने ऑब्झर्व केलं म्हणजे ते आहेत ना, ते कटिंग केलेला आहे ना टोमॅटो वरचे ना, त्याच्यामध्ये तो भयानक चेहरा दिसतोय. बघ असे ते दात वगैरे वाटतात ते. हा, वरचे दोन डोळे. हा, आणि ते खालचे आहेत ना असे दात आहेत तेव्हा असे. हा रे. ए गप्पा भाऊ, काय
असतो, भीती वाटते ना अशी बघून अचानक. जर तसं निरीक्षण आपण केलं ना तर तसंच वाटतं. असं असतं एखाद्या ठिकाणी असं, म्हणजे अनेक प्रकार असतात त्याच्यामध्ये एका चित्राचे. असं रात्री कोणाच्या समोर गेलं ना तू आंबे कापलेस ते पण मी बोलल्यावर मस्त हापूस आहेत. कसे टेस्ट? टेस्ट मात्र एकदम ओके, गोड आहेत ना. तुम्ही पण आंबे खायला. आणि आता आहे ना, आम्ही 2 दिवसापूर्वी थोडी शॉपिंग करण्यासाठी गेलो होतो. मम्मीला कसं कामातून वेळ नाही मिळत, काही मम्मीला खरेदी करायची असते त्यासाठी. आणि आता सुट्टी आहे तर मग म्हटलं शॉपिंग करून घेऊया. तर थोडीशी शॉपिंग केले, तुम्हाला दाखवतेच काय काय घेतले ते. मम्मीला ड्रेसेस वगैरे लागतात ना काही ना काहीतरी कामाला जाण्यासाठी वगैरे, बाहेर कुठे जाण्यासाठी. तर ते ड्रेस घेतले, ड्रेस मटेरियल, ड्रेस पीस घेतले. तर मी तुम्हाला दाखवते की आता काय काय शॉपिंग केले. म्हणजे असं मी म्हटलं की मम्मीला आहे ना, म्हणजे मम्मीचं काम सुरू असतं जॉबच्यामुळे, मम्मीला आहे ना स्वतःकडे लक्ष पण द्यायला भेटत नाही. म्हणजे ज्या जे वर्किंग आहेत, वर्किंग वुमन आहेत, त्यांना खरंच लक्ष नाही देत आहेत स्वतःकडे की काय आपल्याला हवं आहे काय नको आहे. आणि मॉर्निंग शिफ्ट झाल्यापासून अजूनच, कारण इव्हिनिंगला कसं मम्मी सुटायची आणि तिथूनच आपलं मार्केट आहे, तर तिथून भरपूर साऱ्या गोष्टी काही ना काही घेऊन यायची. मी इथून जायची आणि आमची मग 2-3 तास शॉपिंग चालायची. पण आता तसं होत नाही. आता मम्मी घरी येते दुपारी आणि रेस्ट करते, आणि संध्याकाळी पुन्हा म्हणजे जावं असं वाटत नाही किंवा पुन्हा थकायला होतं. तर आता थोडीफार शॉपिंग केली, अजून काही मम्मीला घ्यायचं असेल तर मम्मी घेईलच. तर ना आपण ती ब्लू कलरची बॅग घेतली होती जी मी तुम्हाला दाखवली की कोणती घ्यायची कोणती घ्यायची, तर हीच ती घेतली बॅग. आणि ही आहे ना मी यूज पण करून बघितली, म्हणजे दीदीकडे गेलेलो ना तेव्हा ही बॅग घेतली होती. आणि खरंच खूप मस्त आहे, एकदम छान वाटते. आणि सामान पण मेन म्हणजे याच्यामध्ये खूप राहतं. आणि आतमध्ये ना एक छोटंसं पॉकेट पण दिलेलं आहे त्याच्यामध्ये, तर आपण पैसे वगैरे किंवा आपण फोन पण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. हे मला असं पॉकेट आहे आतमध्ये. सो ही मस्त वाटली. आणि कलर पण हा नव्हता ना आपल्याकडे, त्याच्यामुळे मग ब्ल्यू कलर घेतलाय हा. आणि खाली आपण अशी ठेवू पण शकतो एका जागेत, असं कडक वाला इकडे असं बॅलन्ससाठी पण दिलेलं आहे असं. सो ही बेस्ट आहे ही बॅग घेतली. म्हणजे आपल्याला कसं कुठे जाता येताना बरं पडतं ना, आपण डेली वेअरच्या जर पर्स यूज करतो त्यापेक्षा अशा बॅग पण यूज केलेला जास्त चांगलं, सगळ्या गोष्टी राहू शकतात. आणि म्हणजे मी तुम्हाला नंतर दाखवते काय आपण कपडे बघू. मम्मीसाठी ना ड्रेस पीस घेतले. मम्मीने भरपूर दिवस झाले ना असे, म्हणजे रेडीमेड जे ड्रेस सेट येतात ना, कुर्ती सेट, तर ते मम्मी यूज करत होती भरपूर दिवस. पण आता मम्मी म्हटली की नाही, आता मी जरा ड्रेस पीस शिवून बघते. ड्रेस पीस घेऊया आपण. हा आहे ड्रेस पीस, तर मम्मी तुम्हाला दाखवते. हा आहे त्याचा वरचा टॉप, म्हणजे कुर्तीसाठी आहे पीस. प्युअर कॉटन नाही आहे, म्हणजे पूर्ण कॉटन नाही आहे. आणि हा आहे ना दुपट्टा आहे त्याच्यावरचा, एकदम सॉफ्ट आहे. आणि हा खूप जास्त आवडला. झाला ब्ल्यू कलरचा. आणि आहे ना पीसच्या आतमध्येच, टॉपच्या पीसच्या आतमध्येच हे ना पायजम्यासाठी दिल्या त्यांनी. तर आपण आपलं स्ट्रेट पॅन्ट किंवा कसं शिवू शकतो. ते व्हाईट मध्ये आहे आणि ब्ल्यू प्रिंट आहे त्याच्यावर. आणि हे आहे वरचं कुर्तीचं टॉपचं. आणि ना हा आपल्याला एक फोटो पण दिला त्यांनी बघा, म्हणजे ना आपण या प्रकारचं पॅटर्न पण शिवू शकतो. आणि हे खूपच छान वाटतंय बघायला पण, आणि छान शिवलंय. तर मम्मीला सांगते मी तू की असं पण ट्राय करू शकतेस काय वाईट नाही. असं काय काय ड्रेस मटेरियलमध्ये ना असे फोटोज पण देतात, सो त्याच्यावर आपल्याला एक अंदाज येतो की आपण कोणत्या पद्धतीने शिवायला पाहिजे. कारण भरपूर असे म्हणजे गळ्याचे डिझाईन्स असतात किंवा हाताचे असतात, आणि आपण कन्फ्यूज होतो की कशा प्रकारे शिवायचं. तर हे प्रॉपर त्याने दिलेलं आहे. असं होतं की कपडे आणलेत पण शिवायला द्यायला टाईम नाही. तर आज तर मंडे ना, आज बंद आहे, तर उद्या जाते ना. अजून एक ड्रेस पीस आहे, ही चॉईस आहे ना माझी आहे, पण माझी चॉईस मम्मीला आवडली पण घेतलाय आम्ही तरी. पण मला हा खूप जास्त आवडला. कपडा सॉफ्ट आहे, मेहंदी आणि क्रीम कलर आहे. हे वरचं टॉप आहे आणि इकडे ना मध्ये डिझाईन पण दिली आहे, म्हणजे आपण इकडून असं ते डिझाईन येणार. हा कलर मला ना आवडला, मेहंदी आणि क्रीम कलर, लाईट कलर, इंग्लिश कलर आहे. हे वरचं टॉप. आणि आता ह्याचा पायजमा दाखवते. हा आहे पायजमा, राऊंड राऊंड कट मध्ये प्रिंट आहे दिलेली. आणि कपडा याचा सॉफ्ट आहे. ऍक्च्युली याच्या ना ओढण्या खूप छान असतात, सॉफ्ट आणि प्रिंटेड पण असतात, अगदीच प्लेन नाही. हा दुपट्टा त्याचा कसं वाटतंय तुम्हाला कमेंट करून सांगा. ही माझी चॉईस आहे. आणि तो ब्ल्यू कलरचा मम्मी. आणि आता अजून एक मम्मीचं कुर्ती दाखवते मी तुम्हाला. ही आहे लखनवी कुर्ती. आणि एकाकडेच फक्त राऊंडवाला होता, बाकी आम्ही 2-3 दुकानं बघितली, तिकडे ना कटवाले होते. तर राऊंडवाले ऐस पैस बरे पडतात ना, म्हणून हे आम्ही ऑप्शन निवडलं.
मालाडला पण तुम्हाला लग्नवी कुर्ती दाखवल्या होत्या, तुम्ही तो ब्लॉग बघितला असेल, तुम्हाला माहिती असेल, पण ते काही ट्रान्सपरंट मध्ये होतं आणि वेगळ्या कपड्यामध्ये, हे पूर्ण कॉटन आहे, प्युअर कॉटन, आणि इतका सॉफ्ट आहे ना याचा कपडा, खूप जास्त हे हात आहेत त्याचे, आणि कलर आम्ही पिंक मध्ये घेतलाय, म्हणजे मध्ये लाईट पिंक आणि डार्क पिंक कलरची फुलं आहेत आणि व्हाईट कलर, दाखवते मी तुम्हाला असं. आणि मागे पण डिझाईन आहे ही बघा, खूप आवडला तर हा घेतला. हे ना अगोदर म्हणजे सुरुवातीपासूनच मी 3/4 पॅन्ट यूज करायची, त्याच्यानंतर मी सोडून दिलं, फुल पॅन्ट तयार करायला लावली, कधी प्लाझो वगैरे आणि टी शर्ट. तर मम्मी म्हटली की घेच तू आता 3/4 पॅन्ट. अशी आहे, नॉट पण आहे ना, छान आहे ना कलर, फुला फुला आहे त्याच्यावर. अजून एक घेतली पॅन्ट, ही बघा, हा ना लाईट जांभळा कलर आहे आणि त्याच्यावर आहे ना असे गोल्डन हार्ट आहे. आणि आता लास्ट मी तुम्हाला दाखवते, मी मागाशी बोलले की तुम्हाला दाखवते नंतर, तर त्या आहेत माझ्या चपला नवीन, टेलिवेअरची माझी आहेच चप्पल दुसरी, पण हे कधी कुठे आपलं काही ओकेजन असेल वगैरे तर त्यासाठी ह्या घेतल्या. छान आहे ना, त्या अशा घेतल्यात, प्रिंटेड आहेत पूर्ण, वेल्वेट आहे वरती पूर्ण डिझाईन, कलर हा खूप आवडला. आणि तिकडे भरपूरच होता चपला, मोजडी पण आहे ना, मला ही जास्त आवडली आणि पायाला फिट पण बसते. आणि मला आहे ना असंच घ्यायचं होतं, काय काय चपला अशा होत्या की पुढेच होतं त्यांचं असं आणि मागे ना काहीच नव्हतं, पण मला ते कम्फर्टेबल नाही वाटलं, मग त्याच्यामुळे मी हीच घेतली अशा प्रकारे. इकडे पण डिझाईन आहे. तर अशी सगळी शॉपिंग गेली, थोडीच होती, तुमच्यासोबत शेअर केली, कसं वाटलं तुम्हाला ड्रेस पीस वगैरे घेतलेले नक्की कमेंट करून सांगा. तर दुपारपर्यंत ज्या ज्या गोष्टी झाल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या, म्हणजेच की मम्मी आता घरी आहे, सुट्ट्या आहे, तर मम्मीच जेवणाचं डिपार्टमेंट हँडल करते जेवढं होईल तेवढं, पण दुपारचं जेवण मी केलं, मम्मी आराम करत होती, सकाळचा नाश्ता म्हणजे पिठलं चपाती वगैरे मम्मीने केली, आणि शॉपिंग मी तुम्हाला दाखवली की आम्ही काय काय शॉपिंग केली, ते मम्मीचे ड्रेस पीस वगैरे, आणि हां ते ड्रेस पीस शिवून झाल्यानंतर पण तुमच्यासोबत शेअर करू, मम्मी ते वेअर करेल आणि तुम्हाला दाखवूच की ते कसे वाटत आहेत, ते त्याचं क्वालिटी वगैरे पण छानच आहे. आणि अशी आमची मध्ये मध्ये शॉपिंग होतच राहते, आपण एकंदरीत एकत्र अशी शॉपिंग नाही करतायत, तर थोडं थोडं आपली शॉपिंग होत राहते, जसं सुट्टी जेव्हा जेव्हा असते तेव्हा तेव्हा मम्मी तिचं कलेक्शन करून ठेवत असते. आणि ना मसाल्याचं मेन म्हणजे ना जेव्हा ते घरी येणार 2-3 दिवसांनी तेव्हा मी तुम्हाला ते दाखवेनच, त्याची पॅकिंग कशी आहे, तिथला ॲड्रेस पण देईल लालबागचा की आम्ही कुठून मसाला बनवला, किती किलो आणि कसा रुपये किलो आहे तो, त्याचा रेट्स काय आहेत ते पण तुम्हाला सांगेन. आणि आम्ही कसं, आम्ही प्रत्येक वेळेला मालवणी मसालाच घेतो आम्ही, आणि इतर मसाल्याचे भरपूर प्रकार आहेत, पण तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही काही तुमच्या इन्क्वायरीज असतील त्या तुम्ही करू शकता, पण या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करीन, कारण कमेंट आलेले आहेत मला माहिती आहे. तर फक्त 2-3 दिवसांनी तो आपल्या घरपोच होणारच आहे, तर मी तुम्हाला मसाला पण दाखवीन सोबत आणि त्याच्या सगळ्या डिटेल पण सांगेन की नक्की काय आहे कसं आहे, आणि आम्ही त्या मसाल्यामध्ये जेवण बनवू ना तर त्याची टेस्ट कशी आहे ते पण आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू की कशी चव लागते त्या मसाल्यामध्ये जेवण केल्यानंतर. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार. आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. मी आजचा व्हिडिओ तर थांबवते, कमेंट करून सांगा तुम्हाला की आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी. बाय बाय.